पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाची हॅट्रिक करण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर मोदींनी ट्विट केलं. देशातील 96 कोटी मतदारांचा तिसऱ्यांदा आशीर्वाद मिळेल असा दावा त्यांनी केलाय. लोकशाहीचं सर्वात मोठं महापर्व सुरू झालंय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि एनडीए सज्ज आहे असंही ते म्हणाले. मोदींनी काय ट्विट केलंय आपण बघूयात. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा शुभारंभ होतोय. निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजप आणि एनडीए लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज आहे. सुशासन आणि जनसेवेच्या बळावर आम्ही जनतेत जाऊ. 96 कोटी मतदार लागोपाठ तिसऱ्यांदा स्नेह आशीर्वाद देतील असं मोदी म्हणतायत.